नमस्कार, मी सौ तारा बापूराव बोमनाळे, नायगाव. या नवरात्राच्या नवरात्र पर्वावर सुंदर अशा कार्यक्रमाचं नियोजन डॉक्टर शिवानंद स्वामी, जे जाहिरात लेखक दिग्दर्शक आहेत, फ्लेमिंगो प्रेस या कंपनीचे ते संचालक आहेत, त्यांनी हे नवरात्रामध्ये सुंदर असं या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. ते सततच विचाराची मेजवानी सतत देत असतात. डॉक्टर पुंडेसारख्या सर्पदंशवर उपचार करणारे तज्ज्ञ, ज्यांचं विदेशात अशा अनेक विचारवंतांचे विचार ते या मोहनावती विचारधन पेजवरून देत असतात. आणि त्यांची ही धडपड, विचारधन गोळा करण्याचे त्यांचे हे कार्य बघून आनंदाने मी या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. माझं माहेरही मोहनावती आहे, जिथे मठाचा फार मोठा बोलबाला आहे. गणाचार्य शिवाचार्य जिथे राहतात, लहानपणापासून तिथल्या सत्संगाची सान्निध्य आम्हाला मिळालं आणि तिथूनच अध्यात्माचं बीज पेरल्या गेलं. आणि म्हणून मला वाटतं, असं येते माहेराची आठवतो मठ गणाचार्य, ज्ञानज्योत जागविली विरूपाक्ष शिवाचार्य. आणि तिथून हे विचाराचं धन आम्हाला मिळालं. त्याच भूमीतले, या मोहनावती भूमीतले या कार्यक्रमाचं नियोजन करणारे डॉक्टर शिवानंद स्वामी यांच्या या सुंदर नियोजनामध्ये मलाही सहभागी व्हावंसं वाटलं. त्यांच्याबद्दलही बोलताना मला वाटतं, त्यांच्याबद्दल बोलताना मी म्हणू शकते किंवा म्हणावं असं वाटतं की याच मातीतलं बाळ घेई मातीतून बळ, विचारधन वेचून या शब्द सृष्टीशी खेळ. अशा प्रकारांचं यांचं व्यक्तिमत्व आहे. आजचा नवरात्रीतला हा सुंदर पर्वाचा दिवस, आणि म्हणून मला दिलेला विषय आहे आजचा, महिलांच्या जीवनातील अध्यात्माचे स्थान. या विषयाकडे वळताना आधी आपण त्या आदिशक्तीला वंदन करूया, कोटी कोटी वंदन करूया. या माहू सर्व लोकानाम प्रकृतिम शास्त्र पारगाहा, ताम धर्मचारिणी शंभो प्रणमामी पराम शिवा. आता नमो चिशक्ती जी जगन्माता पार्वती, अज्ञजना उत्तम गती जियेचिया अनुग्रहे. अशी तिची महिमा आहे. अशा त्या शिवशक्तीला कोटी कोटी पुनश्च वंदन करते माझे सद्गुरु राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी मी कोटी कोटी वंदन करते. आणि माझा जो विषय आहे, महिलांच्या जीवनातील अध्यात्माचे स्थान, या विषयाला सुरुवात करते. महिला आणि अध्यात्म याचा अतूट नाता आहे. अध्यात्माची परिभाषा करताना किंवा अध्यात्माविषयी बोलताना किंवा आपल्या संस्कृतीविषयी बोलताना स्वामी विवेकानंद एका ठिकाणी म्हणतात की अध्यात्म हा आमच्या संस्कृतीचा गाभा आहे. संस्कृतीचा गाभा अध्यात्म आहे, आणि संस्कृतीचं संवर्धन करण्यामध्ये महिलांचा फार मोठा वाटा आहे, अगदी प्रमुख वाटा आहे. कुटुंबाची ती प्रमुख असते तेव्हा तिचा प्रभाव सर्व कुटुंबावर असतो. तिच्याच संस्कारामधून त्या कुटुंबातल्या संततीची जडणघडण होत असते. एवढा महत्त्वाचा टप्पा तिला निभवायचा असतो. एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये संस्कार संक्रमित करायचे असतात तेव्हा संस्कृतीचं जतन करण्यासाठी तिला अध्यात्म किती आवश्यक आहे. अध्यात्माची मूल्य ही जवळपास सर्वांनाच माहीत आहे. अध्यात्मामधून निर्भयता येते, अध्यात्मामधून विश्वास निर्माण होतो, अध्यात्मामधून प्रेम करायला शिकतो माणूस. अध्यात्मासाठी 5 गोष्टी म्हटल्या जातात की सदाचार, चांगली वागणूक, भ्रत्याचार, नम्रता, गणाचार, एकता, लिंगाचार, आपल्या आदर्शावर, आपल्या देवतेवर, आपले जे काही
श्रद्धा आहे आपली, त्याच्यावर अतोनात विश्वास आणि शिवाचार, आम्ही सगळी त्याची लेकरं आहोत. शिवप्रभूची लेकरे आहोत, जे जे दिशे दृष्टी पुढे ते अवघे शिवरूप गाढे, सगळे त्याचे अंश आहोत. असे या दृष्टीने सारं विश्व एक आहे, चैतन्याच्या दृष्टीने आम्ही सारे एक आहोत. असे सुंदर ही अध्यात्माची मूल्य आहेत आणि ही मूल्य माणसाच्या जीवनाच्या सुखासाठी अत्यंत आवश्यक आहे. माणसाला जे सुख समाधान पाहिजे आहे, त्या ते मिळवण्यासाठी, ते प्राप्त करण्यासाठी, सत्य सुखाकडे जाण्यासाठी ह्या अध्यात्म मूल्याची अत्यंत गरज आहे. अध्यात्माचं स्थान हे महिलेच्या जीवनामध्ये अत्यंत आवश्यक आहे. आम्ही थोडंसं जर पुराणाकडे जाऊ तर पार्वती माता ही आपल्या भक्तीच्या बळावर, शिवप्रभूच्या भक्तीच्या बळावर, तपस्येच्या बळावर शिवप्राप्ती करून घेतली. कैलासात सुंदर असा संसार सुरू झाला आणि मग तेव्हा तिच्या जीवनाला पूर्णत्व आलं, पार्वती मातेच्या जीवनाला पूर्णत्व आलं, शंकराची प्राप्ती झाली, शिवप्राप्ती झाली. पण अध्यात्म जगलं होतं तिनं. ह्या अध्यात्माच्या बळावर, भक्तीच्या बळावर तिनं शिवप्रभूला प्राप्त करून घेतलं होतं. तेव्हा तेवढ्यावरच समाधान ती नव्हती. अध्यात्म असं असतं की आपल्याला जे काही चांगलं मिळालं ते इतरांनाही मिळावं, ही भावना, परोपकाराची भावना, लोक परोपकाराची ही भावना त्या भक्तीच्या पोटी जागृत झाली. जे अध्यात्म पार्वती मातेने जगलं, जी भक्ती जगली, तिथून प्रगट झाली परोपकार भावना आणि शिवप्रभूपुढे हात जोडून नम्र विनंती केली. म्हटलं की मी अनेक प्रश्न, मी तर ज्ञान मला मिळालेलं आहे, कारण शिवप्रभू ज्ञानाचे स्रोत आहेत, झरा आहेत. परंतु ते ज्ञान प्रगट करण्यासाठी पार्वती माता निमित्त ठरली. परोपकार भावना जागृत झाली आणि तिनं शिवप्रभूला अनेक प्रश्न विचारले लोककल्याणार्थ. जे संसारी जीवनामध्येही पडतात अनेक प्रश्न, आणि अलौकिक जीवन, पारमार्थिक जीवनही सार्थकी लागण्यासाठी किंवा ज्या ज्या अडचणी येतात त्याच्यावर कशी मात करावी याच्यासाठी अनेक प्रश्न पार्वती मातेने विचारले. आणि शिव पार्वतीच्या संवादामधून सुंदर असं ज्ञानाचं प्रगटीकरण झालं आणि त्यालाच म्हणतात शिवागम. जे प्रमुख 28 आहेत, तशी संख्या त्याची बरीचशी आहे. तर हे 28 आगमामध्ये सांगितलंय काय, तर माणसाचं सांसारिक जीवन आणि पारमार्थिक जीवन दोन्हीही जीवन कशी लागतील, सफल होतील, नवे माणसाच्या चहु अंगानी धर्म अर्थ काम मोक्ष या चारही पुरुषार्थ कसे पार करता येतील आणि माणसाचं जीवन धन्य होईल, अशा प्रकारचं ज्ञान त्या आगमामधून प्रगट झालं. आणि आज कित्येक ग्रंथ आगमाच्या आधारावर निर्माण झालेले आहेत. अध्यात्म स्वतः जगलं पार्वतीनं आणि इतरांसाठी सुद्धा ते प्रगट केलं. आणि मी म्हणते पौराणिक काळापासूनही अध्यात्माचं स्थान फार मोठं महिलेच्या जीवनामध्ये आहे. पुढे आल्यानंतर अजून थोडंसं शक्तीचं स्वरूप, नवरात्र आहे म्हणून शक्तीचा थोडीसरी स्तुती किंवा थोडंसं तर तिथं उल्लेख व्हावा या हिशोबानं मी सांगते. की म्हणतात सज्जनाचा आणि दुर्जनांचा, सुर आणि असुरांचं युद्ध माजलं, पटेनासं झालं, पाप पुण्याचं द्वंद माजलं, चांगले विचार वाईट विचार याचं द्वंद्व सुरू झालं, मोठी लढाई झाली, एकमेकांचे खून व्हायला लागले. असुर एवढे बळावले होते, त्यांची शक्ती एवढी प्रगट मोठी झाली की ते सुराला मारत होते, सुराला अगदी देवलोकांना मारत होते. त्यावेळेस देवलोक त्रासले, आता काय करावं, या असुराला आळा कसा घालावा. आणि मग ते शेवटी शक्तीकडे गेले.
शक्तीकडे गेले आणि विनवणी करू लागले की काय करावं आम्ही, हा नको तो अविचाराचा डोंब उसळलेला आहे, अन्याय अत्याचाराचा मारा वाढलेला आहे, सज्जनाचं इथे काही चालेनासं झालेलं आहे, या युद्धामध्ये आम्ही काय करावं। आणि हे असुर असे मायावी होते की एका असुराला मारलं त्याचे जितके थेंब खाली जमिनीवर पडत तेवढे पुन्हा असुर निर्माण होत होते। आणि मग त्यावेळेस शक्तीनं आपली जी शक्ती होती, जी भक्तीची शक्ती होती, जी अध्यात्म शक्ती होती, ज्ञान शक्ती होती आणि जी संहार शक्ती होती, की जेव्हा जेव्हा संहार करण्याचं काम आलं, निपात करण्याचा, असुरांचा निपात करण्याचा काम आलं, तेव्हा महाकालीचं रूप धारण केलं, ती रक्त प्राशिता झाली, देवांना युद्ध करायला लावलं, सुरुवात केली आणि जेवढं रक्त पडत होतं असुरांचं तेवढं ती प्राशन करायला लागली। अशा प्रकारे असुरांचा निपात झाला, सज्जनांचं पुन्हा सुराज्य आलं। हे कशामुळं? शक्तीमुळं। ही शक्ती कुठली होती? ही अध्यात्म शक्ती होती, भक्तीची शक्ती होती। कारण अध्यात्म हे असं दुबळं नाही, नुसतंच भजन पूजन करावं, घरातच बसून राहावं एवढाच याचा अर्थ नाही, तर ती अध्यात्माची जी मूल्ये आहेत, जे ज्ञान आहे की माणसाचं जीवन परोपकारासाठी आहे, पण परोपकार करताना समोरचा जर द्वाड असेल, समोरचा जर त्या लायकीचा नसेल, कितीही त्याला सांगून पटत नसेल किंवा तो वरचढ होत असेल, तर तेव्हा त्या विचाराचा, त्या नको त्या विचाराचा नाश करण्याचं सामर्थ्यही अध्यात्म देत असतं। आणि स्त्रीलाही या सगळ्याची, ह्या सगळ्या गोष्टी येतात, जीवन जगत असताना अनेक संघर्ष तिच्या पुढे येतात, तेव्हा हा संघर्ष करताना तिला ती ताकद पाहिजे, तो विश्वास पाहिजे, ते सामर्थ्य मिळवायचं आहे तर ते अध्यात्मामधून मिळत असतं। त्याच्याही थोडासा अलीकडे आल्यानंतर आम्ही बघतो अनेक वीरांगना आहेत, अनेक वीरांगना। आमच्या वीरांगना म्हटल्यानंतर लगेच येतं, आमच्या लगेच लक्षात नाव येतं की झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी देवालाच, देशालाच देव मानलं होतं। देव ही श्रद्धा ही कुठेही असू शकते आमची, एखाद्या आदर्श व्यक्तीवर सद्गुरू म्हणून असू शकते, किंवा आम्ही अनेक जे देव निर्मिलेले आहेत त्या कुठल्याही देवावर असू शकते, महादेव असेल, विष्णू असेल, राम असेल, जगदंबा असेल, गणपती असेल, कुठेही श्रद्धा असणे अत्यंत महत्त्वाचं आहे। ह्या श्रद्धेतून एक बळ मिळत असतं। आणि मग ती श्रद्धा देशावर होती, देशाला देव मानलं होतं, देशाला सर्वस्व मानलं होतं राणी लक्ष्मीबाईंनी, झाशीची राणी लक्ष्मीबाई। आणि तिनं, पुढचा शत्रू बलाढ्य होता, झाशी खालसा करण्याचं जो आदेश आला तरीही न डगमगता पुढचा शत्रू बलवान आहे म्हणून आपलं कर्तव्य सोडलं, आपल्या कर्तव्याला जागणं, या माझ्या राज्याविषयी, माझ्या देशाविषयी माझं काय कर्तव्य आहे, ही कर्तव्यनिष्ठता म्हणजे, आणि ती कर्तव्यनिष्ठा ती पार पाडली।